महिन्यामध्ये सुरू होतं. पूर्ण हिंदू संस्कृतीचं कॅलेंडर हे आजपासून सुरू होतं, चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून. चैत्र प्रतिपदा ही सुद्धा ही पहिले 9 दिवस हे नवरात्रच मानलं जातं. आणि नवरात्रीचे 9 कलर आम्ही यावेळी नवीन गुढीसाठी आमच्या 9 कलर वापरलेले आहेत. त्या 9 रंगांमध्ये पिवळा आहे, करडा आहे, करडा कलर आहे, रेड कलर आहे. प्रत्येक रंग हा त्याचा उत्साहवर्धक दाखवतो, काही आनंद दाखवतात, काही मनुष्याला प्रेमाचे रंग शिकवतात. असे सर्व रंग जे या गुढ्यांमध्ये दाखवलेले आहेत ते नवशक्ती, स्त्री शक्ती, नवशक्ती दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आपल्याला अपेक्षित 250 महिलांचा सहभाग आहे. सर्व महिला पूर्ण महाराष्ट्रीयन पेहरावामध्ये आहेत आणि त्यांची 2-व्हीलरची एक रॅली घेतो आपण आणि सोबत सर्व महिलांची एक रॅली घेणार आहोत. इथून आम्ही फक्त बजरंग चौक एवढाच घेणार आहोत, कारण महिला आहेत, त्यांचं येणं आणि घरी पोहोचणं वगैरे या सगळ्याचा विचार करता थोड्या वेळाची स्टोरी. काय सांगत नवीन वर्ष म्हणजे आता सध्या सगळीकडेच तुम्ही पाहता तर आपल्या हिंदुत्वाची लाट जरा प्रचंड प्रमाणात चाललेली आहे आणि लेडीजचाही प्रचंड उत्साह आहे की आपले सणवार आहेत हे आपण खरंच साजरे करत असतो, पण त्याला जर स्फूर्तपणा जर महिलांचा भेटला तर ते सण अजून चांगले जरा व्यवस्थित आणि चांगले झोकात होतात. त्याच्यामुळे जर महिलांचा प्रत्येक सणांचा त्यांनी आदल्या दिवशीपासून त्याचा विचार केला पाहिजे, त्याप्रमाणे घरी पण मग वातावरण होतं, मग घरी आपण मुलांना ज्यांच्या कोणाकडे मोठी फॅमिली असेल नातवंडांना घरच्या पूर्ण फॅमिलीमध्ये आपल्या सणांच्या वेगवेगळ्या चर्चा व्हाव्यात, वेगवेगळ्या सणांचं महत्त्व कळावं आणि आज जे आपल्या संस्कृती थोडंसं प्रमाण थोडं कमी होतं ते परत इथून पुढे जास्त वाढावं, आपल्या संस्कृतीच्या प्रत्येक संस्कृतीत प्रत्येक सणाचं महत्त्व आपल्या लोकांना समाजाला कळावं अशी आमची अपेक्षा ठेवून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सणवार इथे साजरे करत आहोत. आपलं नाव? माझं नाव सो अलका विलास कोरडे, कुलस्वामी प्रतिष्ठान. आम्हा सर्वांना महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि आम्ही सगळे मराठी माणसं आहोत. नवीन वर्ष खरंच सुरू होतं ती गुढीपाडव्याला आणि या गुढीपाडव्याला 9 वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही गेली 11 वर्षापासून कुलस्वामिनी प्रतिष्ठान हे गुढीपाडवा नाविन्यानं एकदम उभारून आत्तापर्यंत आम्ही 51 कोटी गुढी, आरोग्याची गुढी, सर्वधर्मसंभाव गुढी, तिरंगा गुढी अशा गुढ्या उभारलेल्या आहेत आणि त्यातून लोकोपयोगी संदेश दिलेला आहे. यावर्षीची गुढी या तर सर्व मॅडम सांगतीलच, परंतु एकच मला वाटतं की आपल्याला सगळ्यांना अभिमानानं आपल्या महाराष्ट्राचं नाव घ्यायचं आहे आणि या मराठी माणसांना पुढं न्यायचं आहे. धन्यवाद. मी विलास कोरडे, कुलस्वामिनी प्रतिष्ठान, संभाजीनगर. सर, प्रश्न एक असा होता, तुम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळा उपक्रम राबवता, ह्या वर्षी तुम्ही 9 रंगाच्या 9 गुढ्या उभारल्यात, याची संकल्पना कशी सुचली तुम्हाला? संकल्पना आणि आनंद या गोष्टी एकत्रच असतात. कसा घ्यायचा आनंद आणि काय करायचं हे नेहमी ठरवावं लागतं, चर्चा करून आणि मनात आलं ते आपण करायचंच असतं. फक्त आनंद देण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी या संकल्पना सुचतात आणि त्यातूनच मग ही एक नारी शक्ती आहे. खरंचच मुलगी असो की आई असो, ती कोणाची तरी बहीण असते, माता असते, आत्या असते, मावशी असते आणि खरं म्हणजे मुलगी असते आणि तिला आपल्याला शक्ती द्यायची या हेतूनच एक संकल्पना होती की महिलांसाठी स्पेशल हा गुढीपाडवा आपल्याला करायचा आहे. गुढीपाडवानिमित्त तुम्ही शुभेच्छाचं एक वेगळं हे केलं आहे, तर याच्या पाठीमागे म्हणजे आता याच्यानंतर तुमची रॅली वगैरे कशी निघणार? रॅलीसाठीच आम्ही हे बोलवलेलं आहे की सगळे 2-व्हीलर असो किंवा सायकल असो, मुलींनी महिलांनी यायचं आहे आणि त्यांचीच रॅली काढायची. त्या रॅलीसाठी आम्ही गाडी सजवलेली आहे, त्यावर पण 9 गुढी उभारलेली आहेत आणि एक देवीची शक्ती त्यांच्याकडे आहे आणि ती सर्वांना मिळो आणि त्या रंग ज्या आहेत 9 ते आपल्याला काय काय देतात महत्त्व हे सर्व गुढीद्वारे आम्ही दाखवलेलं आहे. कोणी प्रमुख पाहुणे वगैरे येणार आहे का? यात प्रमुख पाहुणे वगैरे हे सगळे आम्ही महिला आणि मुलीच यांनाच केलेलं आहे, असं कोणताही हेतू नाही. सगळेच प्रमुख पाहुणे आहेत, तुम्ही पण आहात, आम्ही पण आहोत, सगळेच आहोत, आपण सगळे महाराष्ट्रीय आहोत, त्यामुळं पाहुण्यांचा वगैरे इथं काही आम्ही तसं हे करत नाही. आलेल्यांचा सगळ्यांचा सत्कार करणे हे आम्हाला शिकवलं आहे, तीच आमची संस्कृती आहे. इथे पहिला दुसरा असा नंबर नाहीये बरं का? आज ज्या 9 जणी आहेत त्या सर्वांचाच नंबर आलेला आहे. ठीक आहे, पुढे या, पुढे या, थोडं पुढे. सोनाली बोरसे. नवदुर्गा ग्रुप, नवदुर्गा ग्रुप.
माया असेल त्यामुळे भावांना एकच केलं चालते. दिशा कुलकर्णी थँक्यू व्हेरी मच. साधनाताई सविताताई भरपूर ते माझं गाव आहे सेलू परभणी जिल्हा आणि तिथं मी त्यांना पटलंच नाही कसंही म्हणायचं.